आजच्या या अतिशय महत्वपूर्ण अशा कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित भारत सरकारचे मंत्री आणि माझे मोठे भाऊ श्री धर्मेंद्र प्रधानजी विधानसभेचे अध्यक्ष श्री राहुल नार्वेकरजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील शालेय शिक्षण मंत्री श्री दीपक केसरकरजी प्रधान सचिव श्री विकास रस्तोगी संचालक कला संचालनालय श्री राजू मिश्रा या ठिकाणी जीजी भाऊ यांच्या परिवारातले त्यांचे सहावे वंशज आणि जेजेचे सर्व माजी आणि आजी विद्यार्थी शिक्षक भगिनी आणि बंधूंनो आज खरोखर आपल्या सर्वांकरता अतिशय आनंदाचा दिवस आहे की जे जे सारख्या आमच्या अतिशय आयकॉनिक अशा इन्स्टिट्यूशनला डीम टू बी युनिव्हर्सिटी हा दर्जा देण्याकरता प्रत्यक्ष केंद्र सरकारचे मंत्री हे या ठिकाणी आले आहेत आणि म्हणून मी भारत सरकारचं विशेषतः ज्यांच्या नेतृत्वात आम्ही सगळे काम करतो ते देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी आणि मानव संसाधन विकास आणि कौशल्य विकास शिक्षण ही सगळी खाती बघणारे आमचे मंत्री धर्मेंद्र प्रधानजी यांचे देखील अतिशय मनापासून आभार मानतो खरं म्हणजे भारताच्या इतिहासामध्ये अठराशे सत्तावन्न हे साल अत्यंत महत्वाचं आहे अठराशे सत्तावन्नचा स्वातंत्र्य समर हा आम्ही कधी विसरू शकत नाही भारताच्या स्वातंत्र्याच्या लढाईतला एक अतिशय महत्वाचा टप्पा म्हणजे अठराशे सत्तावन्नचं स्वातंत्र्य समर होतं पण त्याचवेळी अठराशे ची दुसरी महत्वाची घटना जर काही असेल तर मला असं वाटत की हे जे जे स्कूल जे आहे याची स्थापना ही एक अत्यंत महत्वाची अठराशे ची घटना आहे गेल्या दीडशे पेक्षा जास्त वर्षांमध्ये देशाला कला असेल आठ अप्लाईड आर्ट आर्किटेक्चर या सगळ्या विषयांमध्ये अतिशय चांगला ह्युमन रिसोर्स हा जर कोणी दिला असेल तर तो जे जे स्कूल ऑफ ने या ठिकाणी दिला आणि भारताचं जे कलात्मक रूप आपण बघतोय त्याच्यामध्ये या संस्थेच्या विद्यार्थ्यांचा प्रचंड मोठा वाटा आहे हे देखील या ठिकाणी रिकग्नाईज केलं पाहिजे आज आपण मुंबई बघतोय आणि मुंबईमध्ये अगदी कंटेम्प्ररी ब्रिटिश आर्किटेक्चर पासन तर आजच्या आर्किटेक्चर पर्यंत मुंबईचं जे सौंदर्य आहे या सौंदर्यामध्ये देखील जे जे स्कूलचा अतिशय मोठा वाटा राहिला आहे मग ते व्हीटीचं स्टेशन असो तेव्हाच राजाबाई टॉवर असो किंवा दक्षिण मुंबईतली अत्यंत आयकॉनिक अशा प्रकारची हेरिटेज स्ट्रक्चर्स असो या सगळ्यांमध्ये कुठेतरी एक महत्वाचा वाटा हा आपल्याला जे जे स्कूलचा पाहायला मिळतो हे देखील या ठिकाणी नमूद केलं पाहिजे आणि म्हणूनच मला असं वाटतं की हा जो काही एक मोठा इतिहास आहे या इतिहासाला एक कालानुरूप नवीन स्वरूप देणं हे देखील गरजेचं होतं आणि म्हणूनच ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस हा विषय समोर आला की शेवटी एखादी संस्था जर मोठी करायची असेल तर ती बंधनात ठेवून मोठी करता येत नाही तसे आपण असं म्हणतो की आर्ट हे फ्री सोसायटीचं प्रतीक आहे आणि मग फ्री सोसायटीमध्ये आर्ट इन्स्टिट्यूशन की आर्किटेक्चरची इन्स्टिट्यूशन ही आपल्याला बंदिस्त कशी ठेवता येईल आणि म्हणूनच मला अतिशय आनंद आहे की भारत सरकारने आपल्या शिक्षा नीतीमध्ये बदल करायला सुरुवात केल्यानंतर आम्ही हा निर्णय केला की जे जे स्कूलला देखील या ठिकाणी एका स्वायत्त संस्थेचा दर्जा डीम टू बी युनिव्हर्सिटीचा दर्जा दिला पाहिजे आणि कुठल्याही बंधनात्न मुक्त करून आपला स्वतःचा विचार आपला स्वतःचा प्रचार आणि आपला स्वतःचा प्रसार करण्याची संधी ही जेजे जे जे स्कूलला दिली पाहिजे आणि म्हणून आम्ही तशा प्रकारचा प्रस्ताव हा केंद्र सरकारकडे पाठवला आणि केंद्र सरकारने तो मंजूर केला ही देखील मला असं वाटतं की अतिशय महत्वाची गोष्ट आहे शेवटी आपण जेव्हा आर्टचा विचार करतो तर आर्ट म्हणजे नेमकं काय आहे इट इज क्रिएटिव्ह मॅनिफेस्टेशन ऑफ डीप इमोशन्स आमच्या ज्या भावना असतात या भावनांची ती एक क्रिएटिव्ह अभिव्यक्ती आहे कलात्मक अभिव्यक्ती आहे आणि ही अभिव्यक्ती ही समाजामध्ये सकारात्मकता तयार करते हा एक संस्कार आहे आणि मनुष्याला मनुष्यत्व हे संस्काराने प्राप्त होतं ज्या मानवतेचा विचार आपण करतो ती मानवता म्हणजे काय हे कलेच्या आविष्कारात आपल्याला पाहायला मिळतं सकारात्मकता काय आहे पॉझिटिव्हिटी काय आहे हे कलेच्या आविष्कारात आपल्याला पाहायला मिळत आणि व्यक्ती ज्यावेळेस विकसित होतो त्यावेळेस त्याच्या जाणीवा कशा विकसित होतात त्या जाणीवा कशा विस्तारित होतात हे समजून घ्यायचं असेल तर त्या त्या समाजाची कलात्मक अभिव्यक्ती काय आहे याच्या आधारावर त्या जाणीवांचा प्रचार प्रसार कसा झालाय विस्तार कसा झालाय हे आपल्याला लक्षात येत असत आणि म्हणूनच मला असं वाटत की आपण अगदी हरप्पन कालापासनं ज्या ज्या समाजांचं विकसित स्वरूप बघितलेलं आहे ते विकसित स्वरूप डिफाईन करताना तिथे कला काय होती आर्ट काय होतं आर्ट आर्टिफेक्ट काय होते तिथली वास्तुशिल्पी काय करत होते याच्या आधारावर ते ठरलं जातं की हा समाज किती पुढारलेला होता हा समाज कशा प्रकारे त्या ठिकाणी वावरत होता त्यामुळे आपल्या जीवनामध्ये याच महत्व हे अनन्य साधारण आहे आणि म्हणूनच अशा प्रकारच्या ज्या संस्था या मानवी जीवनामध्ये एक सकारात्मक बदल घडवू शकतात एक नवीन प्रचार प्रसार करू शकतात अशा संस्था आपल्याला अधिक चांगल्या कशा करता येतील अधिक मोठ्या कशा करता येतील चंद्रकांत दादा पाटील यांचं खरोखर अभिनंदन करेल की त्यांनी हा विचार केला की ही एवढी जुनी संस्था आहे या संस्थेला त्या ठिकाणी निधी देऊन त्यातनं हेरिटेज स्ट्रक्चर्सचं कन्झर्वेशन झालं पाहिजे नवीन स्ट्रक्चर्स देखील तयार झाले पाहिजेत विद्यार्थ्यांच्या सोयी देखील झाल्या पाहिजेत आणि या सगळ्या गोष्टी चंद्रकांत दादांनी त्याच्याकडे लक्ष दिलं त्याबद्दल त्यांचं देखील मी अतिशय मनापासनं या ठिकाणी अभिनंदन करतो मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये हे जे काही नवीन पंख आज जे जेला मिळत आहेत या नवीन पंखाचं जे उडाण असेल ते निश्चितपणे आपल्या समाजाला आपल्या मानवतेला अधिक फलदायी अशा प्रकारचं उडाण असेल अलीकडच्या काळामध्ये लोक असं म्हणतात की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलाय आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स नंतर मानवी इंटेलिजन्स जो आहे मनुष्याचे जे गुण आहेत ज्या कला आहेत ज्या अभिव्यक्ती आहेत याची कॉम्पिटिशन आर्टिफिशियल इंटेलिजन्सची होईल का त्या टिकतील का त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स समोर टिकाव धरू शकतील का पण मला विश्वास आहे कारण शेवटी आर्टिफिशियल इंटेलिजन्स तयार करणारा मनुष्यच आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि विशेषतः मशीन लर्निंग हे मानवाच्या कॉम्बिनेशन मधनं त्या ठिकाणी ज्या प्रकारच्या गोष्टी तयार होतात त्यातनंच ते आपण तयार करत असतो त्यामुळे हे जे अल्गोरिदम आहे हे काही आकाशातनं टपकलेलं अल्गोरिदम नसतं तर हे आमच्या अभिव्यक्तीतनं तयार झालेलं अल्गोरिदम असतं त्यामुळे मला असं वाटतं की कुठल्याही परिस्थितीत मनुष्याच्या अभिव्यक्तीला आर्टिफिशियल इंटेलिजन्स कधीच पराजित करू शकत नाही मनुष्याची अभिव्यक्ती आणि त्याच्यातले गुण हे त्याच्यापेक्षा कधी मोठेच असणार आहे शेवटी तंत्रज्ञान एक टूल आहे इट इज अ टूल इट इज लाईक अ हॉर्स यू कॅन राईड ऑन इट त्यामुळे कुठलंही तंत्रज्ञान आलं तरी ते स्वीकारलं पाहिजे आणि एखाद्या घोड्याप्रमाणे त्याच्यावर मान ठोकून आणि आपला जो काही प्रवास आहे तो अधिक वेगानं आणि अधिक ताकदीनं केला पाहिजे त्यामुळे मला विश्वास आहे की कलेच्या जगतामध्ये आणि विशेषतः आर्किटेक्चरच्या जगतामध्ये नवनवीन गोष्टी या ठिकाणी घडतील आणि आज सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर द एलिमेंट ऑफ सस्टेनेबिलिटी आज आम्हाला सगळ्यांना सस्टेनेबिलिटीवर वर्क करायचं आहे आणि या सस्टेनेबिलिटीमध्ये सर्वात मोठं कॉन्ट्रीब्युशन हे आमचे आर्किटेक्ट देऊ शकतात हे आमचे कलात्मक विचार असणारे आमचे विचारक देऊ शकतात आणि मला असं वाटतं की येत्या काळामध्ये आमच्या समाजाकरता वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे सस्टेनेबल सोल्युशन्स हे देखील या जे जे इन्स्टिट्यूटमधनं या ठिकाणी निश्चितपणे येतील आणि हा जो काही दीडशे वर्षापेक्षा जास्त इतिहास आहे ज्या इतिहासाने असे अनेक लोक दिले आहेत की मला असं वाटतं त्यांची यादी जर आपण या ठिकाणी वाचणं सुरू केलं तर कदाचित दोन तीन तास ती यादी संपणार नाही या जेजेची प्रत्येक भिंत भरून जाईल पण इथल्या यशस्वी विद्यार्थ्यांची नावं संपणार नाहीत हे जे काही जेजेचं कॉन्ट्रीब्युशन आहे मला असं वाटतं की त्याकरता सगळ्या आजी माजी विद्यार्थ्यांचं सगळ्या आजी माजी निदेशकांचं शिक्षकांचं ज्यांनी ज्यांनी कॉन्ट्रीब्यूट केला अगदी इथला स्टाफचा व्यक्ती जरी असेल तरी त्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि या चांगल्या कार्यक्रमामध्ये मला निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार म्हणून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र